नमस्कार, मराठी प्रगतीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांसोबत आपण आपल्या जेवणात शुगर इनटेक कसा काय कमी करू शकतो याविषयीच्या काही टिप्स शेअर करणार आहे. सगळ्यात पहिले आपण हे जाणून घेऊया की आपण ॲडेड शुगर असलेले पदार्थ का टाळायला पाहिजे. तर जेव्हा आपण अशा प्रकारचे ॲडेड शुगर आपल्या जेवणात घेतो किंवा कुठलेही पदार्थ ज्यामध्ये रिफाईंड शुगर आहे असे पदार्थ जेवणात घेतो तेव्हा त्याला म्हणतात की आपण आपल्या शरीरात एम्प्टी कॅलरीज वाढवत आहोत. कारण की अशा प्रकारची शुगर आपल्याला कुठल्याच प्रकारची न्यूट्रिशनल व्हॅल्यू म्हणजेच व्हिटॅमिन मिनरल्सचा सप्लाय करत नाही. तर फक्त ही अशा प्रकारची ॲडेड शुगर आपल्या शरीरात कॅलरीजच वाढवतात आणि अशामुळे बऱ्याच जणांमध्ये लठ्ठपणा जाणवून येतो. आणि आपल्या सर्वांना माहीतच असेल की लठ्ठपणा हा मधुमेह, हृदयविकार, स्ट्रोक त्याचप्रमाणे काही प्रकारच्या कॅन्सरसाठी रिस्क फॅक्टर आहे. त्यामुळे लठ्ठपणा टाळण्यासाठी शक्यतो प्रयत्न करायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यात पहिली टिप मी जी शेअर करणार आहे ती म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची साखर पिऊ नका. याचा अर्थ काय ते म्हणजे आपण सकाळी उठल्या आपल्या सर्वांना चहा पिण्याची सवय असते, चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते आणि या चहामध्ये आपण 1 किंवा 2 चमचा साखर नक्कीच घालतो. साखरयुक्त पेय जसे की चहा, कॉफी किंवा कोल्ड ड्रिंक्स आपल्याला कुठल्याही प्रकारचे न्यूट्रिएंट्स सप्लाय करत नाही, त्यामुळे अशा प्रकारची साखर पिणे हे तुम्ही अगदी आरामात टाळू शकता. तर हे टाळण्यासाठी तुम्ही चहामध्ये साखर घालू नका किंवा साखर तुम्ही 2 चमचे घालत असाल तर 1 चमचा घाला आणि 1 चमचा घालत असाल तर 1/2 चमचा घाला. त्याचप्रमाणे तुम्ही कुठल्याही प्रकारचे सॉफ्ट ड्रिंक्स जसे की कोल्ड ड्रिंक्स जे अवेलेबल असतात मार्केटमध्ये जे अवेलेबल असतात ते सुद्धा तुम्ही पिण्याचे टाळायला पाहिजे. जेव्हा आपण अशा प्रकारचे ज्युसेस ज्याच्यामध्ये पल्प नाही अशा प्रकारचे ज्युसेस आपण घेतो तेव्हा अशा प्रकारच्या ज्युसेसमध्ये कुठल्याही प्रकारचं फायबर म्हणजेच ज्यूस पल्प नसल्यामुळे आपल्याला खाल्ल्याचं समाधान मिळत नाही आणि आपलं पोट लगेच रिकामं होतं आणि आपण लगेच दुसरा पदार्थ खाण्यासाठी शोधाशोध करतो किंवा दुसरा पदार्थ खातो आणि त्यामुळे आपली शुगर लेवल परत वाढते. आवर रिप्लेसमेंट म्हणजे अगदी सगळ्यांना अवेलेबल असणारे मुबलक आणि शरीराला अतिशय चांगलं असणारं म्हणजे साधं सिम्पल पाणी. पाणी आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक असतं आणि ते अतिशय न्यूट्रिशन, व्हिटॅमिन आणि बॅलन्स्ड असतं, त्यामुळे प्लेन वॉटर नेहमीच प्यायला पाहिजे. त्याचप्रमाणे उन्हाळ्यात अगदी कोमट किंवा साधं पाणी पिल्या जात नाही, त्यामुळे अशा वेळेला जर पाणी थंड करून पिलं तर ते पाणी अधिक चवदार आणि गोड लागतं. त्याचप्रमाणे तुम्ही फ्लेवर्ड वॉटर घरच्या घरी तयार करू शकता. तुम्ही जरासा लिंबाचा रस किंवा दुसऱ्या प्रकारचा एखादा फळाचा रस जर पाण्यामध्ये मिक्स करून जर तो पिला तर त्याला अगदी एक वेगळा फ्लेवर येऊ शकतो आणि आपण ज्यूस ऐवजी असा प्रकारचं फ्लेवर्ड वॉटर, घरी बनवलेलं फ्लेवर वॉटर पिऊ शकतो आणि साखर इंटेक टाळू शकतो. त्याचप्रमाणे तुम्ही पाण्यामध्ये सुपीचे दाणे, जिरं किंवा तुळशीचे पानं घालून सुद्धा असं पाणी पिऊ शकतो. नंबर 2 टिप मी जी शेअर करेल की ती म्हणजे आपल्या बऱ्याच जणांना बऱ्याचशा पदार्थांमध्ये वरून साखर घेऊन खाण्याची सवय असते. जसं म्हणजे की दही आपल्या बऱ्याच जणांना त्यामध्ये साखर घालायला आवडते आणि मग खायला आवडतं. तर अशा वेळेला तुम्ही दह्यात साखर घालणे नक्कीच टाळू शकता. बऱ्याच जणांना ते अतिशय कठीण जाऊ शकते. याला उपाय म्हणजे तुम्ही जर अगदी ताजं दही घेतलं तर त्यामध्ये तुम्ही साखर न घालताच तुम्ही ते आरामात अगदी खाऊ शकता. अशा प्रकारे मी इन्स्टंट पॉट मध्ये घरच्या घरी अगदी छान घट्ट दही तयार करत असते आणि त्यामुळे बरेचदा मला दह्यामध्ये साखर घेऊन खाण्याची गरज पडत नाही. तर यानंतरची तिसरी टिप मी जी शेअर करेल ती म्हणजे आपल्याकडे बरेचसे सणवार जे असतात त्यामध्ये आपण प्रत्येक सेलिब्रेशन जे आहे ते गोड पदार्थ करूनच सेलिब्रेट करतो. तर अशा वेळेला जर आपण आपले सणवार काही दुसऱ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न केला तर आपण नक्कीच शुगर इंटेक कमी करू शकतो. दिवाळी सारख्या सणांमध्ये 4-5 प्रकारचे स्वीट्स जसे की लाडू, करंजी, शंकरपाळे, अनारसे ह्या प्रकारचे सगळे स्वीट्स करण्याच्या ऐवजी एखादा गोड पदार्थ करून तोही अगदी लिमिटेड केला तर आपण सणवार सुद्धा एन्जॉय करू शकतो आणि आपले स्वीट खाण्याचा चान्सेस सुद्धा कमी करू शकतो. जेव्हा आपण गोड पदार्थ घरात केलाच नाही तर तो खाण्याचे चान्सेस सुद्धा कमी असतात, त्यामुळे नक्कीच हे सणवार दुसऱ्या पद्धतीने सेलिब्रेट करण्याचा प्रयत्न करा किंवा असे वेज फाइंड आउट करा. अशा वेळेला आपण सणवार सेलिब्रेट करताना फॅमिली मेंबर सोबत कनेक्ट होण्यावर जास्ती भर दिला पाहिजे. त्याचप्रमाणे जर स्वीट करायचेच असेल तेव्हा केवळ पूजेपुरते स्वीट करून इतर वेळेला आपण इतर पदार्थांचा एन्जॉय केले पाहिजे. आजकाल असं जाणवून आलेलं की
घरातल्या जवळजवळ सगळ्याच व्यक्तींना डायबिटीज झालेला असतो. मग अशा वेळेला शुगर टाळण्यासाठी जे सणवार जे असतात ते एखादा गोड पदार्थ न करता सुद्धा सेलिब्रेट आपण करायला पाहिजे, आणि त्यामुळे डेझर्ट सुद्धा खाण्याचे चान्सेस कमी होतात. त्याचप्रमाणे आपल्यात बऱ्याच जणांना स्वीट्स हे गिफ्ट म्हणून देण्याची सवय असते. अशा वेळेला स्वीट्स ऐवजी दुसरे पदार्थ किंवा दुसरे आयटम्स जर तुम्ही गिफ्ट म्हणून इतरांना दिले तर घरात स्वीट आणायचे चान्सेस कमी असतात आणि आपला स्वीट्सला एक्सपोजर कमी होतं आणि ते खाण्याचे चान्सेस सुद्धा कमी होतात. यानंतरची चौथी टिप मी जी शेअर करेल ती म्हणजे आपले क्रेविंग्स कसे काय कंट्रोल करायचे. बरेचदा आपल्याला गोड खाण्याची इच्छा होते आणि तेव्हा आपण पटकन एखादा गोड पदार्थ तोंडात टाकतो. अशा वेळेला आपण जर घरात एखादं फळ असेल तर ते डेझर्ट म्हणून खायला पाहिजे. जसं केळी, सफरचंद, अंगूर हे सगळे पदार्थ जे आहे यामध्ये नॅचरली खूप जास्त प्रमाणात शुगर असते, त्यामुळे जर तुम्ही एक दोन स्लाइसेस किंवा एक चार पाच अंगूर जर तुम्ही अशा क्रेविंगच्या वेळेला खाल्ले तर तुम्हाला तो गोड खाण्याचं क्रेविंग सुद्धा सॅटिस्फॅक्शन मिळेल आणि स्वतःला खूप जास्त शुगर इंटेक असलेलं डेझर्ट खाण्यापासून थांबवू शकता आणि आरामात आपलं शुगर इंटेक कमी करू शकता. दिवसभरात आपल्याला अशा प्रकारचे क्रेविंग्स येतच असतात, विशेषतः जेव्हा तुम्ही शुगर इंटेक रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करता तेव्हा अशा प्रकारचे क्रेविंग्स वारंवार येत असतात. हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहे. अशा वेळेला जर आपण फ्रुट्स खाल्ले तर हे क्रेविंग्स नक्कीच कमी होतात आणि सॅटिस्फॅक्शन मिळतं. त्यानंतरची माझी पाचवी टिप जी आहे ती तुम्ही न्यूट्रिशन लेबल वाचण्याची सवय करून घ्या. म्हणजे बरेचदा जे बाजारात मिळणारे जे सॉसेस असतात म्हणजे केचअप किंवा दुसऱ्या प्रकारचे सॉसेस जे असतात त्याच्यामध्ये ॲडेड शुगर असते आणि जे ही शुगर आपल्याला कळतसुद्धा नाही की त्यामध्ये असते आणि पण ती शरीरात जात. त्याच्यामुळे तुम्ही न्यूट्रिशन लेबल वाचूनच मग कुठल्या प्रकारचे सॉसेज किंवा केचअप्स उपयोगात आणायला पाहिजे. त्याचप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा कोशिंबीर करता तेव्हा त्यामध्ये वरून साखर घालू नका, त्यामुळे अननेसेसरी शरीरातली शुगर वाढते आणि अशा कोशिंबीर किंवा चटण्यांमध्ये साखरेची तसं पाहिलं तर काय कुठल्याच प्रकारची आवश्यकता नसते. शुगर इंटेक टाळण्यासाठी मी सजेस्ट केलेल्या ह्या 5 टिप्स आहेत. या सर्व टिप्स केवळ रिफाईंड शुगर किंवा ॲडेड शुगर टाळण्यासाठी सजेस्ट केलेल्या काही टिप्स आहेत. प्रत्येक सजेशन किंवा टिप फॉलो करणं कठीण होऊ शकतं. त्यावेळेला एखाद्या वेळेला एखादी टिप फॉलो करून दुसऱ्या दिवशी पण दुसरी टिप फॉलो करण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. कुठल्याही प्रकारचा शुगर इंटेक रिड्यूस करणं म्हणजे हे हेल्थसाठी बेनिफिशियलच असतं. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते खाली मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.